तेजमयो देवा महावीर हो महारुद्रा ज्ञान गुण भक्ति संगमा श्री हनुमते नमो नमः। जय हनुमान संकट मोचन। जय हनुमान। जय हनुमान संकट मोचन। जय हनुमान। केसरि नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत बलधारी। केसरि नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत बलधारी। संकट मोचन नाभ आपुले। संकट मोचन नाभ आपुले सकल संकटे तारी। जो ये आपुल्या चरणी संकट त्याचा निकट न येती। जो ये आपुल्या चरणी संकट मोचन नाभ आपुले। संकट मोचन नाभ आपुले सकल संकटे तारी। राक्षस भयाने पळून जाणारे नाही आहेत, ह्यांचा संहार करावा लागेल। लक्ष तुमच्या समोर आहे, आता प्रहार करा। परंतु आतापासूनच या चारही कुमारांना शस्त्रांचं शिक्षण देण्याची कदापि आवश्यकता नाही। त्यांना हे ज्ञात झालं आहे की कैकेयी जे काही करत आहेत ते कुमारांसाठी उचित नाही। मला आनंदच होईल ताई जर ही गोष्ट महाराजांना कळली तर। छोटी माता आमच्यावर खूप प्रेम करतात। ते आमच्या सुख दुःखाचा सदैव विचार करतात। आपल्या मातेने आपल्याला अशा प्रकारे शस्त्रांचे शिक्षण देणे रघुकुलाच्या परंपरेच्या अनुकूल नाही। प्रजा आपल्यावर हसेल अशाने। यात हसण्यासारखे काय आहे पिताश्री? एका पुत्राकरिता त्याचे माता पितास त्याचे प्रथम गुरु असतात। आणि छोटी माता जे काही करत आहेत नक्कीच विचारपूर्वक करत असतील। काय झाले आहे महाराज? आपण खूप चिंतित दिसत आहात। मला माहिती आहे महाराज की आपण आपल्या मनात काय आहे ते आम्हाला नाही सांगणार, परंतु माझं मन मानत नाही। मी आपल्याला उदास नाही बघू शकत स्वामी। नाही महाराणी कौशल्या, असे कोणतेही कारण नाही। जर आपल्याला मला काही सांगायचं नसेल तर काही हरकत नाही स्वामी, मी तुमच्याकडे हट्ट नाही करणार। महाराणी कौशल्या, आम्हाला चिंता कुमारांविषयी आहे। आम्हाला हे समजत नाहीये की काही काही त्यांना शस्त्रांचे शिक्षण का देत आहे। परंतु या चिंतेचं कारण काय आहे महाराज? परंपरेनुसार आपण कुलगुरु वशिष्ठांना बोलावून घ्यावं। ते कुमारांना आपल्यासोबत घेऊन जाऊन उचित विद्या प्रदान करतील। कुलगुरु वशिष्ठ हेच उचित ठरेल महाराणी, हेच उचित ठरेल। प्रणाम गुरुदेव। काय सूचना आहे अयोध्या राजमहालाची? सगळं कुशल मंगल तर आहे ना? नाही गुरुदेव, महाराणी कैकेयीच्या नीती आणि त्यांचे क्रियाकलाप महाराजांच्या चिंतेचे कारण बनत आहेत। असं काय केलंय महाराणी कैकेयीने
की त्यांच्या नीती महाराजांच्या चिंतेचं कारण व्हाव्यात. महाराणी कैकेयी तर नेहमीच अयोध्येच्या हिताचाच विचार करत असतात. गुरुदेव, महाराजांची चिंता ही आहे की जे कार्य आपले आहे त्यात महाराणी कैकेयी उगाच हस्तक्षेप का करीत आहेत. हा हस्तक्षेप नाहीये, महाराणी कैकेयी तर त्या धर्माचा निर्वाह करतायत ज्यांचं पालन प्रत्येक नारीनं केलं पाहिजे. महाराणी कैकेयी तर अयोध्यापतींची अर्धांगिनी आहे, त्यांनी तर महाराजांचं रणांगणातही रक्षण केलंय आणि त्या समर्थ ही आहेत. महाराज ज्या गोष्टींचा विचार करत नाहीये आणि त्या गोष्टींचा महाराणी कैकेयी विचार करत असतील तर त्यात अनुचित असं काय? महर्षी वशिष्ठांना सुमंताचा प्रणाम. याव मंत्रीवर्य, कसं काय येणं केलं? अयोध्यापती महाराज दशरथ यांनी तुम्हाला राजमहालात आमंत्रित केलं आहे. उचित आहे मंत्रीवर्य, त्यांना आमचा निरोप द्या की येत्या पौर्णिमेला त्यांच्या भेटीला अवश्य येऊ. आज्ञा गुरुदेव. प्रणाम गुरुदेव. प्रणाम. संकट मोचन जय हनुमान, संकट मोचन जय हनुमान. बोला श्री रामचंद्र की जय. बोला पवन पुत्र हनुमान की जय. अयोध्येमध्ये श्री रामांसहित सर्व कुमारांच्या लीलांचा प्रजा आनंद घेत होती. तिथे अयोध्या राजमहालात त्या दिवसाची प्रतीक्षा होऊ लागली जेव्हा गुरु वशिष्ठ कुमारांना आपल्या सोबत शिक्षणासाठी घेऊन जातील. तिथे महाराणी कैकेयी महाराजांसाठीच नव्हे तर संपूर्ण राजमहालासाठी एक कोडं बनल्या होत्या. परंतु एवढं सगळं होऊनही महाराजांचे प्रेम कैकेयीच्या प्रती कमी झाले नव्हते. गुरुजी, श्री रामांसहित चारही भाऊ गुरु वशिष्ठांकडे जाणार होते, मग काय हनुमान सुद्धा त्यांच्या सोबत गेले? खूप सुंदर प्रश्न आहे हा. हनुमान दिवस रात्र याचाच विचार करू लागले. जर त्यांचे श्रीराम शिक्षणासाठी गेले तर त्यांचं काय होईल? रामांपासून दूर राहण्याच्या नुसत्या विचारानेच त्यांचे डोळे भरून यायचे. दुसरीकडे वालींना पूर्ण विश्वास होता की जर हनुमानाची सुग्रीवांशी भेट झाली तर सुग्रीव काहीही करू शकतात. म्हणूनच ते हनुमानांना अयोध्येतच रोखून ठेवण्याचे प्रयत्न करीत होते. याकरिता त्याने मारीच आणि सुबाहूची मदत घेण्याचा प्रयत्न केला. ताडकाचे पुत्र मारीच आणि सुबाहू यांनी वालीच्या दूतांना हनुमानाचे साथीदार समजून बंदी बनवून घेतलं आणि ही सूचना वालींना मिळाली. महाराजांचा विजय असो. काय समाचार आणला आहे सूचक? महाराज, ताडका पुत्र मारीच आणि सुबाहू यांनी आपल्या दूतांना बंदी बनवलं आहे. नाही, हे कसे काय शक्य आहे? आम्हाला विश्वास नाही होत आहे की मारीच आणि सुबाहू यांनी असे केले. तू असत्य बोलत आहेस सूचक. माझ्यावर विश्वास ठेवा महाराज, मी जे काही सांगत आहे हे संपूर्ण सत्य आहे. जर हे सत्य आहे तर मारीच आणि सुबाहूनी माझा क्रोध नाही पाहिला. जर त्यांनी आमच्या दूतांना मुक्त नाही केले तर त्यांचा विनाश होणार. विनाश! मला बालीचं नाव घेऊन भ्रमित नको करूस, कारण तुम्हाला माहित नाहीये की असत्य बोलण्याचा दंड आहे मृत्यू. केवळ आणि केवळ मृत्यू. मी असत्य का बोलू सेनापती? मला खरंच महाराज वाली यांनीच पाठवले. असत्य बोलू नकोस. तुम्ही दूत नाही, आमचा शत्रू हनुमान याचे गुप्तचर आहात. जर आम्ही गुप्तचर असतो तर आम्ही असं सरळ तुमच्या समोर का आलो असतो?
लपून क्रियाकलापांना पाहत राहिलो असतो. दुस्साहस करू नकोस. मला कोणीही भ्रमित नाही करू शकत. बस अंतिम समय तुम्ही त्या वानराचे स्मरण करा. थांबा. संपूर्ण किष्किंधा ज्याच्या संकेतावर नाचते त्याच्या दूतांची ही दशा. राक्षस संस्कृतीचा गौगवा करणाऱ्या राक्षसांना काय याचा विसर पडलाय की कोणत्याही राजकीय दूतांना बंदी बनवणे घोर अपराध आहे. राक्षस हे विसरले की काय की कोणत्याही राजकीय दूताला बंदी बनवणे अक्षम्य आहे. या असल्या कृत्यासाठी जो कोणता दंड दिला जाईल तो कमीच आहे. तुम्हाला विसर पडला आहे काय राक्षसांच्या नीती नियमांचा. समस्त राक्षस नीतीला धुळीत मिळवले आहे तुम्ही सगळ्यांनी. भेकड आहात तुम्ही दोघे. एक जात भेकड धुळीत मिळवली किष्किंधेची प्रतिष्ठा. किष्किंधेच्या गौरवावर कलंक आहात. कलंक. आजवर या बालीचे मस्तक विश्वात कोणासमोरही झुकले नाही तो आज आपल्या दूतांना बंदीच्या रूपात पाहत आहे. काय आत्मरक्षा करण्याचंही बळ नाही आहे तुमच्यात. तुम्ही विसरत आहात किष्किंधापती बाली. हा काही तुमचा प्रदेश नाही आहे. हे आमचे साम्राज्य आहे आणि इथे तेच होते जी आमची इच्छा असते. आणि तसेही आम्ही यांना या करता नाही बंदी बनवले की ते तुमचे दूत आहेत. हनुमान नामक एका वानराने इथे खूप उत्पात माजवला आहे. आम्हाला वाटलं की हे दोघे त्याचे साथीदार आहेत. अप्रत्यक्ष रूपाने तो वानर आमचाही शत्रू आहे आणि याच विषयी आम्हाला तुमच्याशी बोलायचे आहे. परंतु काही बोलण्याआधी तुम्ही आमच्या दूतांना मुक्त करा. आम्ही मित्रत्वाच्या भावनेने आलो आहोत शत्रुत्वाच्या नाही. आणि आम्ही यांना मुक्त नाही केलं तर किष्किंधाराज वालीच्या समोर कोणी असे दुस्साहस करत नाही ताडका पुत्रांनो. या क्षणी आमच्या दूतांना मुक्त नाही केले तर अनर्थ होईल. घोर अनर्थ. आम्ही कोणत्याही अनर्थाला घाबरत नाही वानरराज. परंतु आम्ही तुमच्या सन्मानात या दोघांनाही मुक्त करतो. ज्यांना मुक्त करा. बोला किष्किंधापती वाली. आता तरी तुम्ही प्रसन्न आहात. मग बोला काय बोलायचं आहे तुम्हाला. आणि त्या वानराने तुमचे काय बिघडविले आहे. जर तुम्हाला त्या वानरांचा अंत हवाय तर तुमच्या आणि आमच्यासाठी आम्ही त्या वानराचा वध अवश्य करू. तरी आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की त्या वानराने तुमचे काय बिघडवले आहे. अद्याप तर त्याने आमचे काहीच वाईट केले नाही. परंतु भविष्यात आमचा शत्रू बनलेला भ्राता सुग्रीवाची सहायता करणार आहे जे राक्षसांसाठी शुभ नाही आहे आणि आमच्या करताही. परंतु यात आमची काय हानी होणार. सुग्रीवाची शक्ती
राक्षसांच्या विनाशाला कारण बनू शकते, कारण सुग्रीव सदैव राक्षसांचा विरोधी राहिला आहे आणि हेही सत्य आहे की तुम्ही आणि तुमचे सैनिक हनुमानाचा अंत करू शकत नाही। का? एवढा शक्तिशाली आहे तो वानर? तो साक्षात भगवान शिवांचे स्वरूप आहे आणि भगवान शिवांच्या अंशाला भले कोण कसे काय मारू शकतो। तो केवळ शिवाचे स्वरूप आहे ना, स्वयं शिव तर नाही। आणि यद्यपि तो शिव नाही तर आमच्या पासून नाही वाचू शकत। आणि जर तुम्हाला हे माहित आहे की त्याला कोणीच मारू शकत नाही तर तुम्ही आमच्याकडे कोणत्या विश्वासाने आला आहात? आम्ही काय तुमची सहायता करणार? हनुमान आता अयोध्येत आहे, तिथे अयोध्या कुमारांचे मनोरंजन करीत आहे। आमची इच्छा आहे की हनुमानाने सदैव अयोध्येतच राहावे आणि कुमारांचे मनोरंजन करीत राहावे। वानरराज, तुम्हाला असे तर नाही ना म्हणायचे की आम्ही त्या वानराला बंदी करायचे? त्याला रोखण्याचा एकमात्र उपाय हाच आहे। याकरिता तुम्हाला माता ताडकाला भेटावे लागेल किष्किंधापते। आम्ही तुम्हाला कदापि वचन देऊ शकत नाही। संकटमोचन जय हनुमान। सोडा मला। घेऊन जा याला आणि अग्निकुंडात टाका, घेऊन जा। प्रणाम माते। प्रणाम माते। हे कोण आहेत आणि ह्या प्रदेशात? आम्ही किष्किंधा राज वाली आहोत देवी ताडका। तुमचे पुत्र मारीच आणि सुबाहू आम्हाला खूप चांगले ओळखतात। ताडका वनात किष्किंधापती? एका विशेष प्रयोजनाने आलो आहोत। बोला, काय पाहिजे आहे? एक राजनैतिक समेट। तुम्ही आमची सहायता करा आणि आम्ही तुमची सहायता करू। आम्हाला भ्रमित करू नका किष्किंधापती। आम्हाला खूप चांगले ज्ञात आहे की तुम्ही वानर ऋषी आणि महर्षींचे रक्षक आहात। आम्ही इथे ऋषींच्या रक्षणाचे निवेदन नाही घेऊन आलो आहोत ताडका। आमचे लक्ष तो वानर आहे जो तुमचाही शत्रू आहे। त्याला राक्षसांचा विनाश करायचा आहे आणि आमचाही। वानरराज बाली हनुमानाविषयी बोलत आहेत माते। त्यानेच आपल्या सैनिकांना घायाळ केलं आहे। त्या मायावी वानराविषयी आम्ही तुम्हाला यापूर्वीही सांगितलं आहे। तो आकाश मार्गाने कुठेही येऊ जाऊ शकतो। मग काय तो अद्याप जिवंत आहे? होय माते। तुम्ही त्याचा अंत नाही केला? तो कोणी दैवी शक्ती आहे। दैवी शक्ती? आम्हा राक्षसांहून मोठा शक्तिशाली कोण आहे? काय तुम्हाला ज्ञात नाही की लंकापती रावणाने देवतांनाही पराजित केले आहे? जर तुम्ही त्याचा अंत नाही करू शकत तर मी त्याचा वध करेन। आमच्या सैनिकांवर प्रहार करणारा जिवंत नाही राहू शकत। जर हे संभव झाले तर किष्किंधाचे द्वार राक्षसांसाठी उघडे केले जाईल। हे आमचे वचन आहे, वानरराज वालीचे वचन। आपले वचन विसरू नका किष्किंधापती।
नाही तर आम्ही तुम्हाला क्षमा नाही करू शकणार. क्षमा करणे ही आमची वृत्ती नाहीये देवी ताडका. जर तो वानर ऋषिमुख पर्वतावर कधी आलाच तर हा वाली तुम्हा राक्षसांचा सगळ्यात मोठा शत्रू असेल. ब्रह्मतेज संपन्न कौशल कुलगुरु महर्षी वशिष्ठ येत आहेत. यावे गुरुदेव, आम्ही सर्व याच दिवसाची प्रतीक्षा करीत होतो. यावे यावे. आसन ग्रहण करावे. कधी असं वाटत की तुझा जन्म माझ्या करता झाला आहे. संकट मोचन नाव आपुले, संकट मोचन नाव आपुले, सकल संकटे तारी.